नमस्कार मित्रांनो, स्पेशल जी केमध्ये सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील जिल्हे या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण नाशिक जिल्ह्याची संपूर्ण माहिती बघूयात. येणाऱ्या परीक्षेसाठी हा जिल्हा खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी मी आपल्या चॅनलवरती मुंबई प्रशासकीय विभागातील व पुणे प्रशासकीय विभागातील सर्व जिल्हे या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. चला तर मग सुरू करूयात आपल्या नाशिक जिल्ह्याला. हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा नकाशा आहे. त्यामध्ये या ठिकाणी आहे नाशिक. नाशिकच्या उत्तरेला धुळे आणि गुजरात जिल्ह्याची सीमा लागते. पूर्वेला या ठिकाणी जळगाव जिल्ह्याची सीमा आणि औरंगाबाद जिल्ह्याची सीमा लागते. दक्षिणेला अहमदनगर जिल्ह्याची सीमा आणि थोडीशी या ठिकाणी ठाणे आणि पश्चिमेला पालघर आणि गुजरात यांची सीमा लागलेली आहे. नाशिक जिल्ह्याविषयी अधिक माहिती आपण पुढे बघूयात. हा आहे आपला संपूर्ण नाशिक जिल्हा. त्याचं स्थान व विस्तार बघितलं तर नाशिकच्या उत्तरेला धुळे जळगाव यांच्या जिल्ह्यांची सीमा लागते. एकूण बघितलं तर धुळे जळगाव औरंगाबाद अहमदनगर ठाणे पालघर हे महाराष्ट्रातील एकूण 6 जिल्ह्यांची सीमा लागते आणि गुजरातमधील 1 जिल्ह्याची सीमा लागते. गुजरातमधील कोणत्या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागते ते तुम्ही मला कमेंटमधून सांगा. नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 15,530 चौरस किलोमीटर. लोकसंख्या आहे 61.1 लाख एवढी लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार आहे. मुख्यालय आहे नाशिक. या ठिकाणी घनता आहे 393 आणि लिंग गुणोत्तरचं बघितलं तर 934 आहे. साक्षरता आहे 81%. नाशिकमधले RTO कोड आहेत. नाशिकचा आहे MH15, मालेगावचा आहे MH41 आणि नाशिक ग्रामीणचं आहे MH51. नाशिकमध्ये एकूण जे तालुके आहेत ते एकूण 15 तालुके आहेत. नाशिकमध्ये एकूण 15 तालुके आहेत. नाशिक, इगतपुरी, कळवण, पेठ, दिंडोरी, चांदवड, मालेगाव, सुरगाणा, येवले, नांदगाव, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, देवळा, निफाड आणि बागलाण सटाणा एवढे तालुके महत्त्वाचे आहेत नकाशामध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व तालुके. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहेत. 2 महानगरपालिका या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. एक आहे नाशिक महानगरपालिका, त्याची स्थापना 1982 झालेली होती. त्यानंतर आहे मालेगाव, याची स्थापना 2003 झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत. गोदावरी नदी, त्याचं उगमस्थान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतं आणि महाराष्ट्रामध्ये त्याची लांबी आहे 668 किलोमीटर. त्यानंतर गिरणा आहे. दारणा, बाणगंगा, कादवा या महत्त्वाच्या नद्या या नाशिक जिल्ह्यातून वाहतात. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही धरणे व नद्या आहेत ते पण बघूयात आपण. चणकापूर धरण आहे गिरणा नदीवरती. गंगापूर धरण आहे, गंगापूर मातेचं धरण म्हणतो आपण. गोदावरी नदीवरती. नांदूर मधमेश्वर आहे कादवा नदीवरती. संगमस्थळे जर बघितलं तर सायखेडा या ठिकाणी गोदावरी आणि दारणा या दोन नद्यांचा संगम होतो. त्यानंतर नांदूर मधमेश्वर या ठिकाणी गोदावरी व कादवा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे. नदी व काठावरील ठिकाणी जर बघितलं आपण तर नाशिक आहे गोदावरी नदीच्या काठी. कोपरगाव हे आहे गोदावरी नदीच्या काठी आणि निफाड तालुका आहे कादवा नदीच्या काठी. जैवसंवर्धन क्षेत्रे जर बघितलं आपण तर 3 जैवसंवर्धन क्षेत्रे आहेत. बोरगड जैवसंवर्धन क्षेत्र जे की 2008 डिक्लेअर करण्यात आलं आणि महाराष्ट्रातील पहिलं जैवसंवर्धन क्षेत्र आहे. ममदापूर संवर्धन क्षेत्र 2014 डिक्लेअर करण्यात आलं आणि अंजनेरी संवर्धन क्षेत्र 2015 डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक अभयारण्य आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य. तालुका निफाडमध्ये आहे. 1986 त्याची स्थापना झालेली आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य. याचा रामसर सरोवरामध्ये रामसर साईटमध्ये देखील समावेश करण्यात आलेला आहे नांदूर मधमेश्वरचं 2020 आणि महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ आहे. धबधबे जर बघितलं आपण तर दूधसागर धबधबा, दुगारवाडी धबधबा आणि विहीगाव धबधबा हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत वैतरणा. वैतरणा व अळवंडी या नदीवरती महाजनकोच्या मालकीचं आहे आणि भूगर्भातील वीज केंद्र या ठिकाणी आहे. करंजवन या ठिकाणी आहे जलविद्युत निर्मिती केंद्र जे की नाशिकमध्ये आहे आणि जलसंपदा विभागाचं हे त्यांच्या मालकीचं आहे. जलसिंचन प्रकल्प व स्थापना जर बघितलं तर चणकापूर जे काही धरण आहे
ते धरण गिरणा नदीवरती 1911 बांधण्यात आलेलं आहे, हे खूप जुनं आहे. त्यानंतर गंगापूर मातेचं धरण बांधण्यात आलेलं आहे 1965 गोदावरी नदीवरती. दारणा आहे, गिरणा, अप्पर वैतरणा, करंजवन, पालखेड, अळवंडी, हरणबारे या महत्त्वाच्या नद्या, या महत्त्वाचे जलसिंचन प्रकल्प आणि त्या कोणत्या नदीवरती आहेत ते आणि त्यांची स्थापना कोणत्यावर झालेली आहे ते तुम्ही येथे बघू शकता. खूप खूप महत्त्वाचं आहे तणकापूर मातेचं धरण 1965 बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर औष्णिक वीज केंद्र, औष्णिक वीज केंद्रामध्ये एकलहरे औष्णिक वीज केंद्र आहे, महाजनकोच्या मालकीचं आहे. पवन ऊर्जा प्रकल्प आहे औंधवाडी, औंधवाडी पवन ऊर्जा प्रकल्प नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये तलाव आहेत चणकापूर, परसूल, वाघद आणि दारणा या ठिकाणी कशामध्ये तुम्ही तलाव बघू शकता. त्यानंतर शिखरे जर बघितलं तर साल्लेर शिखर आहे 1567 उंचीचं, साल्लेर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकात सर्वात उंची शिखर आहे साल्लेर. त्यानंतर त्र्यंबकेश्वरची उंची आहे 1304 तवला या पर्वत शिखराची उंची आहे 1231 आणि सप्तशृंगी आहे 1416. पठारे जर बघितलं तर मालेगावचा पठार खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर डोंगररांगा व टेकड्या बघितलं तर गाळणा, साल्लेर, मुल्लेर, वणी, चांदवड आणि सातमाळा या डोंगररांगा या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर गड व किल्ल्यांमध्ये ब्रह्मगिरी, साल्लेर, मुल्लेर, अंकाई टंकाई, मांगीतुंगी, मदनगड, घोडप, हातगड, अंजनेरी, खळ्या जावळ्या, अलंग कुलंग आणि बिदनगड या सर्व गड व किल्ले नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. थंडव्याचे ठिकाण जर बघितलं तर इगतपुरी थंडव्याचे ठिकाण नाशिकमध्ये आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वर आहे, सप्तशृंग आहे, चार महत्त्वाचे थंडव्याचे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. आणि लेणी व शिल्पस्थाने बघितलं तर मांगीतुंगी या ठिकाणी लेणी आहेत, भिलवाडाची, देवळाने, चांभार लेणी, पांडव लेणी आणि चांदवड या ठिकाणी महत्त्वाच्या लेण्या प्रसिद्ध आहेत. त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये आपल्याला पाहता येईल इगतपुरी या ठिकाणी निलगिरीपासून कागद उद्योगात जो काही आहे खूप प्रसिद्ध आहे इगतपुरीला. ओझर या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे, हा पेपरला खूप वेळेस विचारलेला आहे. नाशिकमध्ये वाईन पार्क आहे. त्यानंतर चलनी नोट छापण्याचा व्यवसाय देखील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. येवला या ठिकाणी पितांबरीसाठी प्रसिद्ध आहे येवला हे ठिकाण. मालेगाव हे ठिकाण हातमाग उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, येवला हे तेच ठिकाण आहे. 1936 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मपरिषदेची धर्मांतराची जी काही घोषणा केली होती ती येवला या ठिकाणी केली होती. त्यानंतर सिन्नर आहे विडी उद्योग पंचतारांकित औद्योगिक वसाहत. रावळगाव हे आहे चॉकलेट तयार करण्याचा कारखाना. वाहतूक व संदेशवहनामध्ये 2011 ओझर विमानतळावरून एअर कार्गो सर्व्हिस सुरू करण्यात आलेलं आहे. NH3 आणि NH50 नाशिक येथे एकत्र येतात, नॅशनल हायवे क्रमांक 3 आणि नॅशनल हायवे क्रमांक 50. त्यानंतर नाशिकजवळ गांधीनगर येथे विमानतळ आहे. पुढचं आहे रेल्वे जंक्शन. रेल्वे जंक्शन हे मनमाडला आहे आणि घाट जर बघितलं तर थळघाट आहे नाशिक ते मुंबईच्या महामार्गावरती. राहुलबारी, भाऊडबारी हे स्थानिक घाट या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. नाशिक जिल्ह्यात जर हवामान बघितलं तर उष्ण कोरड्या हवामान आहे आणि सरासरी तापमान आहे 30 अंश सेल्सिअस. आतापर्यंत राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद जी झाली आहे ती आहे मालेगाव. नाशिक जिल्ह्यातील वने जर बघितलं तर साग, साल, शिसव, ऐन, बांबू, हळदू अशा प्रकारचे वृक्ष या नाशिक जिल्ह्यामध्ये आढळतात. मृदा जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये लालसर मृदा जी कोरळ या नावाने ओळखली जाते आणि करडी मृदा जी की वरळ या नावाने ओळखली जाते. कृषी व पिके ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मक्याचे सर्वाधिक उत्पादन नाशिकमध्ये होते. राज्यामध्ये गहू आणि बाजरीचे सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा म्हणजे नाशिक. पेरू आणि डाळिंब या दोन्हीचं उत्पादन, या दोन्हीचं क्षेत्र जर बघितलं तर सर्वात जास्त आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. पेरू आणि डाळिंब नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात क्षेत्र आहे आणि डाळिंबाच्या उत्पादनामध्ये सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे. कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे आणि लासलगावचा जो काही कांदा आहे ते खूप प्रसिद्ध आहे. लासलगावचे कांद्याला GI टॅगिंग मिळालेले आहे. कांद्याची खूप मोठी बाजारपेठ लासलगावला आहे. द्राक्ष उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा जिल्ह्यामध्ये नाशिक.
आणि महाराष्ट्रात सर्वात प्रथम ठिबक सिंचनाचा वापर या नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे. जे आय टॅगिंग जर बघितलं तर जिओग्राफिकल इंडिकेशन जर आपण भौगोलिक निर्देशांक म्हणतो, नाशिकचे व्हॅली वाईन, नाशिकचे द्राक्ष आणि लासलगावचे कांदे या सर्वांना जे आय टॅगिंग मिळालेलं आहे. धार्मिक स्थळामध्ये शक्तिपीठ आहे. सप्तशृंगी ही शक्तिपीठ वणी या ठिकाणी आहे, जे की तालुका कवळणमध्ये आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धे पीठ म्हणजे सप्तशृंगीचं वणीचं सप्तशृंगी मंदिर अर्धे पीठ आहे, ज्याला आपण सरस्वतीचे सरस्वतीचे ओंकार स्वरूप असे म्हणतो. महाराष्ट्रामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगावरती ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्याही प्रतिमा कोरलेल्या आहेत. याचे जीर्णोद्धार नानासाहेब पेशवे यांनी केलेलं आहे. संत निवृत्तनाथांची समाधी या ज्योतिर्लिंगाजवळ आहे, जे की गोदावरी नदीच्या काठी आहे. त्यानंतर दत्त मंदिर आहे सटाणा या ठिकाणी, आणि वडनेर भैरव या ठिकाणी भैरवनाथाचं प्रसिद्ध मंदिर आहे. चांदवड या ठिकाणी रेणुकादेवीचं मंदिर आहे. इगतपुरी या ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर परघडी नांदगाव या ठिकाणी शनीचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्यानंतर नाशिकमध्ये पंचवटी, काळारा मंदिर आणि सीताकुंड, तपोवन हे प्रसिद्ध असे प्रेक्षणीय स्थळे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. सिन्नरमध्ये गोदेश्वराचं मंदिर आणि हेमाडपंथी मंदिर प्रसिद्ध आहे. मांगीतुंगी या ठिकाणी जैन धर्माचे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर जे काही होते ऋषभदेव यांचा 108 फूट उंचीचा हा पुतळा या मांगीतुंगी या ठिकाणी आहे, जे की तालुका सटाणा येथे आहे. झोडगा या ठिकाणी माणकेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे. कपालेश्वर मंदिर येथे शिवमंदिरात नंदी नाही. शिवमंदिरामध्ये सरास आपण जर बघितलं तर त्या मंदिरामध्ये समोर नंदी असतो, परंतु कपालेश्वर मंदिर नाशिकमध्ये या ठिकाणी नंदी नाही. मसरूळ या ठिकाणी जैन धर्मीय लेणी प्रसिद्ध आहेत. नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा देखील भरवला जातो. त्यानंतर इतर या घटकामध्ये जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये देवळाली या ठिकाणी कटक मंडळ आहे. नाशिकला आपण मंदिरांचे शहर म्हणतो, मुंबईची परस बाग म्हणतात, धरणांचा जिल्हा म्हणतात, मुंबईचा गवळी वाडा म्हणतात, भारताची वाईन राजधानी म्हणतात, भारताची नापा व्हॅली म्हणतात. या सर्व जे काही उपनावे आहेत ते नाशिक एकाच जिल्ह्याचे आहेत. मंदिरांचे शहर, मुंबईचे परस बाग, त्यानंतर धरणांचा जिल्हा, मुंबईचा गवळीवाडा, भारताची वाईन राजधानी, भारताची नापा व्हॅली. प्रादेशिक गहू संशोधन केंद्र निफाड या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे की नाशिकमध्ये आहे, ज्याची स्थापना 1998 झालेली होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक. महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये आहे, ज्याला आपण महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो, मेरी म्हणतो, जी स्थापना 1959 झालेली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचं जे काही मुख्यालय आहे ते नाशिक या ठिकाणी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकला आहे, ज्याची स्थापना 1989 झालेली होती. आणि स्कूल ऑफ आर्टिलरी जे की देवळाली या ठिकाणी आहे. नाणे संशोधन केंद्र आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. नाणे संशोधन केंद्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. पुढे जर बघितलं आपण महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी नाशिकला आहे. 2011 अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा म्हणजे नाशिक. डांगी जनावरांचे संशोधन केंद्र इगतपुरी या ठिकाणी आहे. डांगी जनावरांचे संशोधन केंद्र इगतपुरी. नाशिकच्या वायव्य कोपऱ्यात सातमाळा डोंगररांग सुरू होते आणि पूर्वेकडे पसरलेले आहेत. सातमाळा डोंगररांगा मनमाडच्या पलीकडे अंकाई टंकाईपासून अजिंठा टेकड्या या नावाने देखील ओळखल्या जातात. सातमाळा अजिंठा म्हणतो आपण, तेच पर्वतरांगा या अंकाईमध्ये ओळखल्या जातात अजिंठा टेकड्या या नावाने. सातमाळा डोंगररांगामध्ये घोडखिंड आहे. त्यानंतर पावसाळ्यात सर्वात कमी दिवस पाऊस पडणारे शहर म्हणजे मालेगाव आणि अहमदनगर जवळपास 27 दिवस पाऊस पडतात. म्हणजे संपूर्ण पावसाळ्यामध्ये सर्वात कमी दिवस म्हणजे फक्त 27 दिवस पाऊस मालेगाव आणि अहमदनगरला पडतो. भगूर हे जे ठिकाण हे गाव आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव आहे नाशिकमध्येच. टाफेद किंवा ताकतीर्थ ज्याला आपण म्हणतो, या ठिकाणी जटायू आणि रावण यांचं युद्ध झालं असे म्हणतात. चांदवड या ठिकाणी अहिल्यादेव होळकर यांचे नाशिकमध्ये जे काही संस्थान आहे ते प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला जर आपण बघितलं तर तो आहे सालेर, 1567 मीटर उंचीचं.
सिन्नर या ठिकाणी गारगोटी स्फटिकांचे सर्वात जास्त असं प्रदर्शन देखील भरवलं जातं. त्यानंतर नाशिकमध्ये 2004 पहिलेच कृषी साहित्य संमेलन देखील भरलेलं होतं. त्यानंतर नाशिकमध्ये वारली, ठाकर, पारधी, भिल्ल, कातोडी अशा प्रकारच्या आदिवासी जमाती आढळतात. आंजनेरी या ठिकाणी हनुमानाचे जन्मस्थान मानतो आपण, जे नक्की नाशिकमध्येच आहे. नाशिकचे ग्रामदैवत म्हणजेच कालिका मंदिर आणि त्रिपिंडी नारायण नागबलीचा जो काही विधी संपूर्ण भारतामध्ये फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच केला जातो. या ठिकाणी नाशिक आपल्या नाशिक जिल्हा संपूर्ण भारताच्या नकाशामध्ये आणि महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आणखीन एखादा बघू शकता तुम्ही. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस मी नवीन एखाद्या जिल्ह्याची माहिती आपल्या चॅनलवरती मी अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे ती माहिती मिळून जाईल. चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन जिल्ह्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.